चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवा मंगलमूर्ती इलेवन दिवाले संघ अजिंक्य इलेवन संघ सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. चला दोन षटकांचा सामना असेल. अजय त्वरित या मैदानामध्ये. दोन षटकांची मेगा फायनलची लढत इथे पाहायला मिळेल. चला मंगलमूर्ती संघ क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. अजय आणि विजेंद्र इथे मात्र सलामीच्या आघाडीचे फलंदाज पाहायला मिळतात ते अजिंक्य इलेवन संघाचे. चला सामना चालू करायचा आहे. चला सामन्याला होईल सुरुवात मेगा फायनलची लढत कोण होईल दिवाले अंतर्गत अंबर चषकाचा चॅम्पियन संघ. एका बाजूला मंगलमूर्ती इलेवन दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहात अजिंक्य इलेवन. 10 संघातून मात्र दोन संघ मात्र नशीब आजमवण्यासाठी मात्र सज्ज झालेत. दोन षटकांची लढत 12 चेंडू आणि कुठल्या धावसंख्येची मजल इथे मारली जाईल याकडे मात्र लक्ष लागले होते दुबाला संघाच्या गावातील पाठीराख्यांचं. कारण दोन्ही संघांचा विचार केला तर दुबाले गावातील हे दोन्ही संघ. चला जॉन्टी कमी वेळ वापरा. मेगा फायनलचा थरार आपण पाहतोय. दुबाले अंतर्गत 10 संघांमधून चॅम्पियन होण्यासाठी मात्र 10 संघांनी स्वप्न सजवलं होतं त्या स्वप्नांना मात्र साकारण्यासाठी फक्त दोन संघ पुढे सरसावलेत. गेम होते ऑन. पहिला चेंडू आकुर पद्धतीचा मिसटायमिंग होते. रणनीती आखली होती आणि ज्याच्यासाठी रचलं होतं झालं तो मासा इथून मात्र जाळ्यामध्ये फसत असताना पाहायला मिळतो. फलंदाज क्रमांक 1 विजेंद्र कोहली बॅक टू द पॅव्हिलियन. एवन पवनच्या हातामध्ये मात्र चेंडू विसवला गेला. मूर्ती लहान कीर्ती महान आणि मिस्टर 50 या नावाने मात्र ओळख असणाऱ्या फलंदाजाला मात्र शून्यावर निराश मानेने मात्र परतावं लागलंय. तर ऋषभ वॉरियर्सचे संघ मालक ऋषभ जगन्नाथ कोहली यांच्या वतीने मात्र सलग 3 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला मात्र 501 रुपयाचं पारितोषिक असेल. नवीन बॅट्समन इनट नंबर 3 वर दाखल झालाय नयन. इथे मात्र धावसंख्येचं खातं उघडायचं आहे. खातं उघडत असताना सुरेख फटका परंतु लॉंग आपला क्षेत्ररक्षक तैनात त्याच्या हातामध्ये विसावला जातोय. झेल आल्या पावली मात्र
तर तिचा इशारा दिलाय तो गोलंदाज विक्की याने. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय तो अजिंक्य इलेव्हन संघाचा शून्य या धाव संख्येवर. गोलंदाजाला संधी असेल जर येणारे या चेंडूवर विकेट हॅट्रिक बळकावली तर ऋषभ वॉरियर्सचे संघ मालक ऋषभ कोहली यांच्याकडून 501 रुपयाचा म्हणजे पैशाचा पाऊस दोन्ही बाजूला. एका संघाला समर्थन नाही तर मात्र दोन्ही संघाला समर्थन देताना पाहायला मिळतंय. विकेट हॅट्रिक साठी इथे 501 रुपयाचं पारितोषिक लगावले ऋषभ कोहली यांनी. संधी आहे, संधीचं सोनं होईल का? इथे मात्र झेल टिपला जाईल का? परंतु 501 रुपये इथे वाचलेले आहेत ऋषभ याचे. दोन धावा, दोन धाव्याचा श्री गणेश इथे पाहायला मिळतो. दोन गडी बाद दोन अशी अवस्था पहिल्या षटकामध्ये तीन चेंडूचा खेळ संपत असताना पाहायला मिळते ती अजिंक्य इलेव्हन. मेगा फायनलचा थरार आपण पाहतात. आमदार चषक 2023 मधलं दिवाळी अंतर्गत 10 संघातून 2 संघ मात्र नशीब आजमावण्यासाठी मात्र सज्ज आहेत. कोण होईल चॅम्पियन याकडे मात्र लक्ष वेधले ते अखंड जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं. तर 3 विकेट सलग 3 विकेट घेतले कोणत्याही गोलंदाजाने त्याच्यासाठी देखील 501 रुपये असतील. इथे मात्र सूर्यकाचा फटका सजावलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. सूर्य चित्त्याच्या चपलाने ते मात्र धावगती प्राप्त करत असताना मात्र संघ पोहोचला तो 4 थेंबे तले साचे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर अजय आणि मात्र हर्षद याच्यावर मात्र मोठी जबाबदारी पाहायला मिळते. सूर्य फटका सजावलाय, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल, वन बाउंस, हर्षद याच्या बॅट मध्ये निघालेला हा चौकार. 8 धावा डाव फलकावर. शेवटचा चेंडू, पहिले 2 चेंडू सूर्यकृता फेकून दिले होते, 2 गडी बाद केले होते, परंतु नंतरच्या 3 चेंडूवर 2 दुहेरी आणि 1 चौकार. शेवटचा चेंडू कोणाच्या खात्यामध्ये जाईल हे पाहूया. फेकण्यासाठी गोलंदाज विकी. हा देखील विकेट केला जातो, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बॅक टू बॅक येतो हा अजिंक्य इलेव्हन संघाला संजीवनी देणारा हा चौकार. कुठेतरी दडपणाखाली फलंदाजी करेल की काय मी मात्र शंका नक्कीच आमच्या मनामध्ये लागली होती. परंतु ज्या पद्धतीने हर्षदचं पदार्पण खेळपट्टीवर झालं त्याने मात्र 4 चेंडूमध्ये तब्बल कुटून काढलं. त्या 12 धावा संघ देखील पोचला 2 गडी बाद 12. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज वापरला जाईल वैभव. वैभव येतोय 12 धावा धावफल कावर. शेवटचे 6 चेंडू आणि प्रथमतः अजय याला संधी मिळते. मागच्या 2 मॅचचा हिरो ठरलेला हा अजय, त्याला एकदा पुन्हा देखील संधी आली आहे. या संधीचं सोनं करावं लागेल कारण आपले सलामीचे साथीदार बाद झाल्यानंतर कुठेतरी इथे डाव सावरावा लागेल. इथे डाव सावरावा लागेल अजय याला, त्याला साथ देतोय तो हर्षल. हर्षल प्रमाणेच केली ते करावा लागेल. गोलंदाज वैभव सज्ज होतोय. इथे मात्र काही पे निघाले काही पे निशाणा, पद्धतीचा चेंडू फेकून दिला निर्धाव. वैभव याच्या कोठ्यातला हा पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धाव संख्या रखडवली जखडवली जाते ती 12 आकड्यावर. 5 चेंडू, 5 चेंडूंमध्ये 15 ते 20 धावे येणं गरजेचं असेल ते अजिंक्य इलेव्हन संघाला. आणि आता मात्र चुकी होते गोलंदाजाकडून. लो पुलटेज पद्धतीचा चेंडू, इथे मात्र देऊन जाईल अजिंक्य इलेव्हन संघाला षटकार.
सहा धावा फलक गेला 18 या धाव संख्येवर चार चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. चार चेंडूंमध्ये दोन फटक्यांची आवश्यकता आहे. विजयजी चव्हाण साहेब यांचं देखील शुभ आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल आमदार चषक 2023 मध्ये. तर एक धाव इथे कंप्लीट झाले. धावफलक पुढे सरसावत असताना धाव संख्या 19 धावा धावफलकावर विजयजी चव्हाण साहेबांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं देखील आमदार चषक 2023 मध्ये सहर्ष स्वागत. इथे मात्र निर्धाव चेंडूची संख्या होते. जखडून ठेवले आतापर्यंत फलंदाजांना गोलंदाज वैभव याच्या माध्यमातून. जरी एक षटकार आला असला तरी चार चेंडू मध्ये फक्त खर्च केला 7 धावा. अजून दोन चेंडूंचा खेळ शिल्लक. धाव संख्या धावफलकावर 19. मात्र स्ट्राइक रोटेट करण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला होता. धावचूकची संधी होती परंतु इथे बॉल काय गॅदर करता आला नाहीये. एक धाव कंप्लीट केली. धाव संख्या 20 शेवटचा चेंडू आणि कोणत्या धाव संख्येची मोहर लागली जाते. शेवटचा चेंडू डावकुऱ्याचा फलंदाज याच्यावर मोठी अपेक्षा असतील. आणि इथे मात्र बॅटची कडा घेतली की काय परंतु शरीराचा वेध घेऊन चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या मध्ये हातामध्ये विसावला आणि फलंदाज बाद. 20 धावा धावफलकावर 21 धावांचा टार्गेट असेल. चला मंगलमूर्ती संघात लोहित मैदानाच्या बाहेर आणि सलामीची जोडी देखील पाठवा. आभार व्यक्त करतो अजिंक्य 11 संघाचा. ज्याच पद्धतीने षटक संपलंय त्या पद्धतीने मात्र त्वरित मैदानाचा ताबा घेतलाय. त्यांचा देखील हार्दिक आभार असेल. मंगलमूर्ती संघ आपण देखील सलामीची जोडी त्वरित पाठवायची आहे. चला सलामीची जोडी प्लीज पाठवा लगेच. 12 चेंडू मध्ये
असेल आमदार चषक 2023। येणारे नऊ चेंडू 15 धावा पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कुठेतरी सहज विजय प्राप्त केला जाईल का हा मात्र प्रश्नचिन्ह उद्भवला होता, परंतु त्याला उत्तर दिलंय पहिले विकेट हॅट्रिक। एकदा जोरदार टाला झाला पाहिजे, पहिला विकेट हॅट्रिकचा बहुमान मिळवतोय तो गोलंदाज कुंजन। चार चेंडू सहा धावा 3 विकेट, काय गोलंदाजी केली जाते, एकदा जोरदार टाला झाला पाहिजे या गोलंदाजासाठी। वयोमर्यादा कमी असली तरी मात्र अनेक क्रिकेटरना लाजवणारी गोलंदाजी, कारण विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर भले भले मात्र भीती मनात घेऊन गोलंदाजी करत असताना दिशा भरकटली जाते, मार खाल्ला जातो, परंतु कोणती दमछाक इथे मात्र न बालकता गोलंदाजी करतो तो कुंजन। हा देखील चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा होईल का झेल, चार चेंडू 4 विकेट्स, जबरदस्त गोलंदाजी, अपकमिंग यंगस्टर 5 चेंडू फेकलेत, पहिल्या चेंडूवर षटकार आणि सलगच्या 4 चेंडूवर मात्र फलंदाजाला सलोखी पहिले सोडले, जबरदस्त गोलंदाजी, प्रेक्षकांच्या नजरेत बसणार हा गोलंदाज कुंजन। शेवटचा चेंडू, येणारे 7 चेंडू 15 धावांची आवश्यकता, 11 चेंडू 15 आवश्यकता होती, कारण वैभवीच्या बॅट मधून षटकार आल्यानंतर कुठेतरी असं वाटलं होतं की सहज सामना जिंकला जाईल, परंतु त्या शंकेला मात्र शंका दूर केली होती आमची गोलंदाज कुंजन याने, सलगच्या 4 चेंडूवर 4 विकेट आणि 3 दिवसाचा रेकॉर्ड इथे आपल्या नावावर केलाय। शेवटचा चेंडू, हा देखील बिगिट केलाय, ही देखील झेल होईल का, झेल होईल का, एकदा जोरदार टाला झाला पाहिजे, सलग 5 चेंडूवर 5 विकेट, नक्कीच या गोलंदाजाला मात्र दाद द्यावी लागेल, पहिल्या चेंडूवर षटकार आणि सलगच्या 5 चेंडूवर 5 विकेट, गोलंदाज असावा तर कसा निहाल सारखा, हे मात्र दाखवून देतोय, मेगा फायनलचा सामना असावा तर कसा हा असा मात्र पाहायला मिळेल। येणारे 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता, जबरदस्त गोलंदाजी, दाद द्यावी लागेल या गोलंदाजाला। कुंजन नावाचं आतापर्यंत आपण उल्लेख केला तर फलंदाज यांचं वादळ घुमसावत होत, परंतु आता गोलंदाजाने वर्चस्व गाजवलंय, सामना एक हाती होईल का हा मात्र प्रश्नचिन्ह नक्कीच उद्भवला होता, परंतु प्रश्नाचं उत्तर देऊन दिलंय ते गोलंदाज कुंजन, आता मात्र मोठी जबाबदारी असेल ती आजी याच्यावर। 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता, कोण होईल चॅम्पियन आमदार चषक 2023 दिवाळी अंतर्गत या शृंखलेचा, इथे मात्र झेलची संधी होती, स्लीपला क्षेत्ररक्षक देखील होता, परंतु त्याला भेदून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये, आता मात्र पूर्ण जबाबदारी असेल ती प्रतीक कोहली याच्यावर, 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता, कोण जिंकेल, कोण होईल चॅम्पियन या 10 संघांमधून, कोण आपलं नशीब आजमावेल याकडे लक्ष लागलंय, पण त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मात्र 5 चेंडू आज याच्या हातामधले हे देखील आवश्यक असतील, पहिला चेंडू घोषित क्षेत्रामध्ये, त्यानंतर मात्र दुसरा चेंडू, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि धाव बाद, 6 आग्रा बसलाय तो मंगलमूर्ती संघाला घोषित क्षेत्रामध्ये। दुसरा चेंडू एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि धाव बाद, 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल, नक्कीच
आता मंगलमूर्ती संघाच्या पाठीराख्यांमध्ये आणि खेळाडूंच्या चेहऱ्यावर मात्र 13 वाजले असतील, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. जर प्रतीक कुलियाने सामना जिंकून दिला तर त्रिशांत यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना आणि अखेरकार बाद व्हावं लागलंय. दोन धावा कंप्लीट केल्या, 1 रुपया पोहोचलाय तो. प्रतीक याला सुवर्ण संधी आहे, जर सामना जिंकून दिला तर मात्र त्रिशांत कोली यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक. तीन चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका सामन्याच्या दिशेने, मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाईल आणि तो येतो. सामना अजून संपला नाहीये, कारण मी अजून मैदानात आहे हे मात्र दाखवून देतो तो. प्रतीक कोळी आमच्या देखील, तर निकम साहेबांना विनंती असेल, आपण देखील व्यासपीठावर यायचं. आपलं देखील आमदार चषक 2023 मध्ये सरसे स्वागत आहे. दोन चेंडू आणि 5 यालाच म्हणतात क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय तर सैड्याप्रमाणे रन बदलवणारा खेळ, कधी इधर तर कधी इधर. एक चेंडू 5 धावा, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम देखील आहे. तर आयटी सेल चे संयोजक महाराष्ट्र प्रदेश आदरणीय श्री निकम साहेब, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. एक चेंडू 4 धावांची आवश्यकता, कोण जिंकेल? आणि जर प्रतीक याने सामना जिंकून दिला तर त्रिशांत त्याच्याकडून 501 रुपये. बसलेले प्रेक्षक देखील आता उठून सामना बघतात, कारण हा थरार आहे. आमदार चषक 2023 10 संघांनी सहभाग घेतला. दिवाळी अंतर्गत दोन संघ मात्र नशीब आजमावण्यासाठी मैदानात उतरले आणि उतरत असताना पहिलं षटक हे विचार केला तर अजिंक्य 11 संघाकडे होत. दुसऱ्या षटकामध्ये मात्र पाहायला मिळतं एक चेंडू 4 धावा हेमंत त्याच्याकडून देखील. प्रतीक याने जर सामना जिंकून दिला तर किंग पेश स्ट्रॉंग बियर, म्हणजेच हितेन कोल्हे आणि हेमंत यांच्याकडून 1-1 आणि त्रिशांत त्याच्याकडून 501 बक्षिसांचा थरार. एक चेंडू 4 धावा, जोरदार टाकला गेला पाहिजे आणि तो मात्र अपयश. शेवटच्या क्षणी विजयी होतोय तो अजिंक्य 11. हार्ड लक मंगलमूर्ती संघाने, एकदा जोरदार टाकला झाले पाहिजे कुंजनसाठी. 5 चेंडू आणि 5 विकेट या सामन्याचा हिरो. तर निकम साहेबांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील आमदार चषक 2023 मध्ये सहर्ष स्वागत असेल. आपण देखील व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायचे. हार्डलक मंगलमूर्ती संघ या कुंजन मॅन ऑफ द मॅच.